अशा पद्धतीत घरात घुसण्याचा काय अर्थ आहे? मी माझ्या मुलीला न्यायला आणवे. मी शुभ्राला नेऊ देणार नाही. बघतो ना. बाबा जबरदस्ती करणार काय? गरज पडली तर तीही करेल. अरे मला वाटलंच की हा माणूस अजून त्याच्या मूळ स्वभावावर कसा नाही गेला. फालतू हो मी फालतूच आहे. मी फालतूच आहे आणि अजूनही मी माझ्या मूळ स्वभावावर आलेलो नाही. मला यायला भाग पाडू नका. अहो हे काय चालवलंत तुम्ही? तू मध्ये बोलू नकोस. का? माझी मुलगी न्यायला आलात ना? ती माझी ही मुलगी आहे. कोर्टाचा निर्णय होईपर्यंत शुभ्रा या घराच्या बाहेर जाणार नाही. कुठल्याही निर्णयाला आणि तुमच्या कुठल्याही परवानगीला मी भीक घालत नाही. मंजुषा हा त्या सत्यानं डोक्यात राग घालून घराबाहेर पडलाय. सरनाईकांकडे जातो म्हणला. काय सरनाईकांकडे? वय अजून काही बोलला का? म्हणला की शुभ्राला घरी घेऊन येतो म्हणून. दादा पण ना एक तर ते सरनाईक ऑलरेडी नाराज आहे त्याच्यावर. त्याचा डोक्यात राग भरून गेलाय म्हटल्यावर त्यात आता त्यांच्या डिवोर्स केसचं हिअरिंग सुद्धा आहे. दादाच्या अशा वागण्याने ना काहीतरी विपरीत नको घडायला. भय ना. आणि आता तो शुभ्राशिवाय विचारच करणं झालाय. पण अशा वागण्याने प्रश्न सुटणार आहेत का त्या? मंजुषा तू एक काम करते का? तू ना यंगला फोन कर आणि त्याला सांग लागोलाग सरनाईकांकडे जा म्हणून. म्हणजे तिकडे काही घडलं ना की तो व्यवस्थित सांभाळून घेईल. सत्या आधीच डोक्यात राग घालून गेलाय म्हणजे नक्कीच तिकडे काहीतरी विपरीत घडणार बघ. नाही नाही आता मी लगेच व्यंगाला फोन करते. हॅलो व्यंग. सत्यजितराव काका माझी कुठलीही समजूत घालायचा प्रयत्न प्लीज करू नका. मला जाऊ दे. हे बघा सत्यजितराव तुम्ही असा आता काही पडा करू नका. ऐका माझं प्लीज. तुम्ही थोडंसं नरमाईनं घ्या ना. नाही नरमाईनं घेण्याचे दिवस आता संपलेत. माझ्या मुलीला साधं बघायचं असेल तरी यांची परवानगी घ्यायला लागते मला. मला हे मान्य नाही. अहो तसं नाहीये. हे बघा हा प्रश्न आपण बोलूनही सोडवू शकतोय. नाही मला तर काही बोलायचं नाही. मला कुठलाही वाद घालायचा नाही. मला फक्त शुभ्राला इथून घेऊन जायचं. हे बघा सत्यजितराव जर तुम्ही डोक्यात राग घालून काही चुकीचं वागलात ना तर ह्यात नुकसान तुमचंच आहे. माझं नुकसान झालंय. माझं व्हायचं ते नुकसान ऑलरेडी झालंय. आता मी कोणाचं काहीही ऐकणार नाही. मला फक्त शुभ्रा हवी आहे. हे बघा काका प्लीज जाऊ दे. सत्यजित मानेवर जास्ती ताण नको देऊ. आम्ही विचारू शकतो का हा जो सगळा राडा केला तो करण्याची काय गरज होती म्हणून? सत्यजित आधीच सगळ्या गोष्टी तुझ्या विरुद्ध आहेत. त्यात किमान आणखी वाढ होऊ नये ना? बाबांनी तुझ्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट केली. अच्छा मी माझ्या मुलीला माझ्यापासून हिरवून देणार.
पत्नीवर हेच माझ्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करणार? करणार नाही, केली आहे त्यांनी कंप्लेंट, केली आहे. कळतंय का या सगळ्याचे काय परिणाम? हॅलो मिस्टर मुधोळकर, मला तुमच्याशी बोलायचंय. तुम्ही आत्ता माझ्या ऑफिसला या. आपण उद्या भेटू शकतो का? नाही चालेल, इट्स अर्जंट. ओके ठीक आहे, मी येतो. सावकाश सत्यजीत, तू कुठे चालला असशील आता असं काही? ऍडव्होकेट किरणने भेटायला बोलवलंय. आत्ता एवढं काय काम आहे? तिथे गेल्याशिवाय मला कसं कळणार आहे ना गा? मिस्टर मुधोळकर, काय समजता तुम्ही स्वतःला? डू हॅव एनी आयडिया हाऊ दिस विल ऍडव्हर्सली इफेक्ट आवर केस? काय गरज होती त्या सरनाईकांकडे जायची? मला माझी मुलगी हवी, मला माझी शुभ्रा हवी. ती हवी आहे म्हणून तिला आणायला डायरेक्ट तुम्ही त्यांच्याकडे गेलात. मग कायदा कोर्ट कशासाठी करायचं सगळं? एवढं करून आणलं का मुलीला? साधं भेटू तरी दिलं का त्यांनी तुम्हाला तुमच्या मुलीला? नाही. तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या अगेन्स्ट पोलीस कंप्लेंट झाली आहे आणि या सगळ्याचा केसवर किती वाईट परिणाम होऊ शकतो? त्या सरनाईकांनी हे सगळं जर त्या कोर्टात बाहेर काढलं तर आपल्या हातनं केस गेली. आय एम सॉरी. सॉरी? व्हॉट सॉरी? मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ना की ही केस संपेपर्यंत प्लीज तुमच्या बायकोला सासऱ्यांना भेटू नका. भेटायचं सोडा, तुम्ही डायरेक्ट हाणामारीपर्यंत पोहोचलात. हे बघा, मी हाणामारी केली नाही, मी फक्त माझ्या मुलीला भेटायला गेलो होतो, उलट त्यांनी मला मारहाण केली. नाईस. तुम्हाला वाटतं कोर्ट तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल? काय सांगू मी कोर्टात की एका वयस्कर माणसाने काहीही कारण नसताना एका तरुणाला बेदम मारलं, कोर्ट विश्वास ठेवेल? माझ्याकडून चूक झाली हे मी मान्य करतो, पण माझ्या मुलीसाठी मी काहीही करायला तयार आहे. अहो मग करा ना, नक्की करा, हक्क आहे तो तुमचा. पण तिची कस्टडी मिळाल्यानंतर, तोपर्यंत प्लीज असं काहीही करू नका ज्याने या केसचं कॉम्प्लिकेशन अजून वाढतील. कळतंय का? हे बघा, मला सुचत नव्हतं मी काय करावं. ट्रस्ट मी, मी तिथे भांडायला गेलो नव्हतो, मी फक्त शुभ्राला आणायला गेलो होतो. मंजिरी जेव्हा मला भेटली होती तेव्हा हीच गोष्ट मी तिला रिक्वेस्ट करून सांगायचा प्रयत्न केला, पण तिने मला उडवून लावलं. माझ्याकडे पर्याय नव्हता दुसरा, कारण माझी मुलगी हेच माझ्या जगण्याचं कारण आहे. मिस्टर मुधोळकर, मी समजू शकते, पण प्लीज असे इम्पेशंट वागू नका. लहान मुलाची कस्टडी आईच्या ऐवजी बापाला मिळवून देणं आधीच खूप कठीण आहे. नाही पण या केसमध्ये ती मिळायलाच हवी. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. ट्राय नाही, ट्राय नाही, मिळायलाच हवी. ओके, पण त्यासाठी प्लीज परत स्वतःचं मानसिक संतुलन ढळू देऊ नका. मनु, कसला का विचार करतेस?
खूप खूप अस्वस्थ वाटतंय मला काका, खूप त्रास होतोय. आज जे काय झालं ते खरंच खूप वाईट झालं. कसं आहे म्हणून मी माझ्या पद्धतीने सत्यजितरावांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते आज कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. पण बाबांनी जर धीराने घेतलं असतं तर आजचा प्रसंग टाळता आला असता ना. दादांनी काय ग, सगळ्यांनीच जर धीराने घेतलं असतं ना तर आजचाच प्रसंग काय, या आधीच्या काही अप्रिय गोष्टी आपल्याला टाळता आल्या असत्या. आणि तू जर धीराने घेतलं असतंस तर. मी? हो म्हणू. हे बघ, आज जे काही घडत आहे हे सगळं तू घेतलेल्या निर्णयामुळे, हे तू नाकारू नाही शकत. सत्यजितरावांपासून वेगळं होणं हे तुम्हा दोघांसाठी खूप त्रासदायक आहे, क्लेशदायक आहे, याची जाणीव आहे ना तुला? हो. पण म्हणून त्यांनी कसंही वागलं तर चालेल? सत्यजितरावांनी बरेच वेळा माफी मागितली तुझी, बऱ्याच विनवण्या केल्या, पण त्यावेळेला तू तुझ्या मतांवर ठाम होतीस. आणि आता सत्यजितरावांना डिवोर्स हवा आहे असं ते हट्ट करून बसले. मग आता मला सांग, या अशा परिस्थितीत आज जे घडलं त्यापेक्षा वेगळं काय घडलं असत? जशी दादाला त्याच्या मुलीची काळजी आहे तशी सत्यजितरावांना त्यांच्या मुलीची असणारच ना. माहिती आहे ना मला, शुभ्रासाठी त्यांचा जीव तुटतो मान्य आहे मला, पण शुभ्रा माझी सुद्धा मुलगी आहे. हो माहिती आहे, शुभ्रा तुझी मुलगी आहे, तुझाही तिच्यात जीव आहे, पण आज जे काही घडलं ना त्याला दादा इतकीच तू देखील जबाबदार आहेस. मी? हो म्हणू. युद्ध कोणालाच नको असतं म्हणू, पण ते होऊ नये म्हणून कोणीतरी एकानी पुढाकार घ्यावा लागतो ना. आता तुम्ही दोघांनी जर हातात शस्त्र उचलली असतील, दोघांनाही जर डिवोर्सच हवा असेल, तर संघर्ष हा होणारच. हाय. ऑफिसला निघालास? नाही. बरं, आईला डिस्चार्ज कधी मिळतील? आज मिळेल, आता थोड्या वेळाने जाईन मी हॉस्पिटलला. आपलं नशीबच म्हणायचं, एवढ्या जीवावरच्या अपघातातून आई सुखरूप घरी परत येते. जरा घरातलं वातावरणही आता रिलॅक्स होईल, सगळेच चिंतेत होते. आणि माणूस हॉस्पिटल मधनं घरी आला ना की निम्मं टेन्शन कमी होत, डोळ्यासमोर असतो ना काळजी नीट घेता येते. त्यामुळं सत्यजीत, आईला अजून हे माहित नाहीये की मी मंजिरीला घटस्फोट देतोय. तिला जेव्हा हे कळेल तेव्हा ती खूप डिस्टर्ब होईल. हे सगळं तिला कसं सांगावं हे कळतच नाही मला. हो, पण सांगावं तर लागणारच, आणि तेही वेळेवर. तुमचा डिवोर्स होऊ नये, कसंही करून सगळं पहिल्यासारखं व्हावं असंच वाटत असणार ना त्यांनाही, नादर वाटत होत. हॉस्पिटलमध्येही चैन नसेल त्यांच्या जीवाला. या मधल्या काळात ज्या काही घटना घडल्यात त्याबद्दल आईला काहीच माहित नाही. मी एक काम करतो, मी आजीला सांगतो, आजीला सांगतो की आई घरी आली की तूच बोल, तूच सांग तिला. नाही नाही, तू वेडायस का? या डिवोर्सच्या निर्णयाबद्दल तूच बोललं पाहिजे आईशी. हो सत्यजीत, हे बघ लगेच असं म्हणत नाहीये मी, पण
आईला सेटल होऊ दे जरा, मग वेळ बघून बोल त्यांच्याशी. चल मी निघतो, मला पोलीस स्टेशनला पण जायचं. का सरनाईकांनी कंप्लेंट केली माझ्या विरुद्ध, बोलवलंय मला. वकील काय म्हणतात? त्या बोलले तिथे फक्त समज देऊन सोडून देतील. पोलिसांनी समज दिल्यावर तरी समजेल ना तुम्हाला. गुड बाय. पृथ्वी, मला तर वाटत तुझ्या केस साठी मला बरेच परिश्रम वगैरे घ्यायला लागतील, पण केस अगदी सोपी आहे. म्हणजे काय म्हणायचं काय तुझं? अरे मुदळकरी तुझ्या घरी जो तमाशा केला ना, तो त्याला खूप भारी पडणार आहे. आणि त्या पोलीस ऑफिसरशी बोललोय मी, ज्याच्याकडे ही केस आहे त्याला कदाचित अटक सुद्धा होईल. आणि ती अटक झाली ना तर आपल्याला कोर्टात त्याचा जास्त फायदा होईल. याचा आपल्याला तुला वाटतं तेवढा फायदा होईल, कारण मुदळकर यापूर्वी सुद्धा असा बऱ्याच वेळा वाजलेला आहे. अरे प्रश्नच नाही, त्यांनी चूक केलेली आहे आणि या चुकीचाच आपण फायदा घ्यायचा आहे कोर्टात. आणि चूक तर सोड, हा गुन्हा आहे. गुन्हा हे सगळे डावपेच आपल्याला खेळायला लागतात, तू अजिबात काळजी करू नका. काळजी करू नकोस, कोर्टाचा निकाल लागेपर्यंत धाकधुक तर हे होत राहणार ना. आय कॅन अंडरस्टँड, पण डोंट वरी. मी केस खूप सोपी आहे रे, मी तर कॉम्प्लिकेटेड केस जिंकलेलो आहे. आणि विरोधी पार्टी तर खूप तगडी होती. कोणती केस? माझी बायको किरणची कस्टडी मला हवी होती ना. तेव्हा मला कोर्टात हे सिद्ध करायचं होतं की एका लहान मुलीचं संगोपन करण्यासाठी ही स्त्री किती असमर्थ आहे. अरे मी तुला सांगतो, कोर्टात मी तिला असे असे प्रश्न विचारले ना, शी लॉस्ट अ टेम्पर. आणि ती एवढी ओव्हर रिॲक्ट झाली, मग काय जजला याची देही याची डोळा काय तो पुरावा मिळाला. मला कस्टडी मिळाली आणि एका माथेभिरू स्त्रीच्या विरोधात निकाल लागला आणि मला माझ्या मुलीची कस्टडी मिळाली. म्हणून तर तुझ्याकडे केस पुरे ना. तू त्याच्यावर वाटेल तेवढं प्रेशर आण. काय कोर्टामध्ये त्याचे धिंडवडं निघायचे ते निघू देत. मला मात्र माझ्या नातीची कस्टडी पाहिजे, बट दॅट्स ऑल. हाय. वहिनी येणार म्हणल्यावर किती बरं वाटतंय ना. पण हे बघ, ती घरला आल्यानंतर तिच्या मोर कोणी बी उदासवाने चेहरे घेऊन जायचं नाही. आणि जा आवरून ठेव घर, तिला घरला आल्यानंतर प्रसन्न वाटलं पाहिजे बघ. अगं आत्ताच तिची खोली आवरून आली आम्ही आणि तिला आवडणारी समधी फुलं तिच्या खोलीत ठेवली आहेत बघ. मोठ्या अपघातातनं वाचली आहे आणि घरला येते आहे तेव्हा घरातलं वातावरण छान असलं पाहिजे बघ. अगं तू नगं काळजी करू, मी स्वतः बघीन समज. पण एकच काळजी वाटते, अगं तिला पाठीचा गंभीर आजार झालाय, आता ती स्वतःच्या पायावर चालणं जरा कठीणच आहे. समजच आपल्या हातात नसतंय ग, तिला तिची लाचारी अस्वस्थ करत असेल तेव्हा आपण तिच्या मनावर ताण पडल असेल काय बी वागायचं नाही आणि बोलायचं बी नाही. तिची काळजी घ्यायला पाहिजे, तिला कानकोंड होऊ द्यायचं नाही बघ. देवाच्या दयेनं एवढ्या मोठ्या संकटातनं बरी होऊन घरला येते ती, तिला सांभाळलं पाहिजे. राय पण आई, माझी खात्री आहे आई अंबाबाई काहीतरी घडवील चमत्कार. आणि बघ, ही स्वतःच्या पायावर लवकरच चालायला लागेल. चिंता एकाच गोष्टीची आहे बघ, तिचा स्वभाव आहे स्वावलंबी. या अपघातामुळे आपण परावलंबी झालोय असं तिला वाटतं कामा नाही. त्याच्यासाठी आपल्याला काळजी घेतली पाहिजे. तू जा आवरून ठेव समज, येवान निघाले असतील दवाखान्यात. काल त्या माणसानं जो काही तमाशा केला ना, तर त्याला बराच महागात पडणार आहे. आज अटक होईल असं महाबळे म्हणत होता. अटक? हो, म्हणजे महाबळे त्याच्या परीने काहीतरी प्रेशर आणून त्याला अटक करवणार. पण कशासाठी? कशासाठी म्हणजे काय,
लोकांच्या घरी राडे केल्यानंतर काय होतं त्याला कळायला नको. आधी समज दिली होती, आता पोलिसांच्या दंडुक्या खाल्ले ना म्हणजे कळले. बाबा पण हे सगळं करण्याची काय गरज आहे? काल त्यांना मिळाली तेवढी शिक्षा पुरेशी नाही आहे का? अगं कुत्र्याला जसं तूप सहन होत नाही ना, तसं त्याला प्रेम, जिवाळा, मान सन्मान या गोष्टी सहन होत नसाव्यात, म्हणून तसं वेळोवेळी घाणेरडेपणा स्वतःचा सिद्ध करत असतो. आणि त्याला एकदा अटक झाली ना की ते आपल्या पथ्यावरच पडणार. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे महाबळे या सगळ्या गोष्टींचं भांडवल करून कोर्टापुढे व्यवस्थित मांडणार आहे. बाबा कोर्टात केस लढण्यासाठी या व्यतिरिक्तही बरेच मुद्दे आहेत आपल्याकडे, मग हे सगळे मुद्दे समोर आणण्याची काय गरज आहे? गरज आहे बेटा, गरज आहे. मी काय जगावेगळं करत नाहीये. त्या माणसापासून तुला कुठलाही त्रास होऊ नये यासाठी शक्य ते सगळं मी करणार आहे. त्याला जन्माची अद्दल घडवणार आहे.